ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, श्राद्ध आणि आपले जी पितर आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण श्राद्ध करतो त्यावेळेस ते जे आपले पूर्वज आहेत ते आपल्याला खरंच का येतात का, असा हा प्रश्न आहे आजचा। आजचा जो शंका समाधान कार्यक्रम आहे त्यामध्ये असा प्रश्न आहे की ते खरंच का खातात का, ते येतात का आपल्या ह्याला। तर मी म्हणतो येतात। मी तसा पुरावा देणार तुम्हाला, फक्त तुम्ही श्राद्ध श्राद्धेनं करा, श्रद्धा ठेवून करा। तर तुम्हाला एक त्यातलं उदाहरण देतो, एक पुराणातलं उदाहरण देतो। ज्यावेळेस श्रीराम प्रभू त्यांच्या पित्याचं श्राद्ध घालत होते, म्हणजे दशरथ राजाचं, त्यावेळेस कार्यक्रम चालला होता, ब्राह्मण जेवत होते आणि सीतामय्याशी वाढत होते, त्यांना जीव घालत होते। त्यावेळेस अचानक सीतामयी एकदम भीती, म्हणजे भीतीदायक भिऊन ती पळाली आणि त्यांच्या ती झोपडी त्याच्यामध्ये ती गेली। तेवढ्यात ते रामानं पाहिलं आणि रामाने का पळून आली अशी, एकदम घाबरल्यासारखी का दिसलीस, घामाग्रत झाली। तर ती रामाला काय म्हणाली की म्हणली, प्रभू मी हे या ब्राह्मणाच्या स्वरूपामध्ये मी माझ्या सासऱ्यांना पाहिलं म्हणली। मग पाहिलं म्हणजे काय झालं म्हणली, आता मी त्यांनी मला पाहिलं होतं ज्यावेळेस ते मी ज्यावेळेस लग्न करून आले, मला चांगल्या अलंकारामध्ये चांगल्या कपड्यामध्ये पाहिलेलं आणि मी आज म्हणजे असतं जीर्ण वस्त्र काही नाही, भूषण वगैरे नाही, दागिना नाही, काही नाही आणि मी अशी काळवटलेली मळलेली। मग ते त्यांच्या पुढे मी कसं जाऊ, त्यांनी असं पाहिलं आणि मी आता अशी दिसते म्हणून मला त्यांची म्हणजे माझी मला लाज वाटली, माझं हे वय असं पाहून जी राहणं वगैरे, मी ते लाजून मी आतमध्ये आले। तर आपल्याला जास्त विस्तारित ही गोष्ट सांगायची नाही, पुरावा द्यायचा नाही, फक्त थोडक्यात आपल्याला पाहायचं होतं। तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण समजा आमोशाचं करतो, विधी करतो, नाही सांगत नाही का श्राद्धा पित्रासाठी तुम्ही विधी सांगत असतो मी, ज्यावेळेस तुम्ही श्राद्धेनं करतात म्हणजे विश्वासानं करतात ह्या गोष्टी, मनातून करतात, त्यावेळेस नक्कीच तुमचे पूर्वज तुमच्या इथं ते खाण्यासाठी आलेले असतात कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये, एवढं लक्षात ठेवायचं। त्यावेळेस मग तुम्ही जे त्यांचे पदार्थ असतील काय जे तुम्हाला म्हणजे जर तुमचे बरोबर पदार्थ झाले असतील, त्यांचे आवडीचे पदार्थ झाले असतील, तर ते नक्कीच तुम्हाला ते दिसतीलही, मग कुणाच्या ना कुणाच्या। फक्त तुमची श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे ह्या गोष्टीवर। तुम्हाला तसा बऱ्याच जणांना अनुभव पण आलेला असेल, कुणाला स्वप्नात दिसत असेल, तसे मला बरेच जण फोन बी करतात सांगतात, पण स्वप्नात तरी दिसतील नाहीतर प्रत्यक्ष असं भास तरी होईल त्यांचा आलेलाचा, तसं बऱ्याच जणांनी मला सांगितलं भास होतो म्हणून। फक्त तुम्ही हे जे आमोश्याचं मी सांगत असतो विधी करायला, तुम्हाला जेवण द्यायला, ते तुम्ही फक्त श्रद्धेनं करा, विश्वासानं करा, तुम्हाला नक्कीच तुमचे ते पित्र ते खाण्यासाठी येतील। फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमचं जे सर्व काही जे अडचणी आहेत, काही संकटे आहेत, ते नक्की दूर होतात। त्यासाठी तुम्ही फक्त श्रद्धेने करा, तुमचं काम होईल, तुम्ही संकटातून बाहेर पडताल, तुम्हाला यश येईल, तुमचं जे काही अडीअडचणी असेल सगळ्या काही दूर होतील, फक्त तुम्ही विश्वासानं करा, एवढंच सांगायचं होतं। कारण मला हा प्रश्न विचारला होता की हे खरंच होतं का, तर होतं। तर मंडळी, आपला जास्त वेळ घ्यायचा नाही,
तर आपल्याला हा आजचा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवायचा आणि परत उद्या भेटायचा आहे याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा आणि हे जे सांगितलेला विधी आहे तो करत रहा.